घरगुती विजेच्या दरात सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना वाढलेले दर हे देशामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत। पेट्रोल डिझेलनं 100 ही गाठली, गॅस 1150 वर गेला, रासायनिक खताच्या किमती प्रचंड वाढल्या, महागाईनं प्रचंड प्रमाणामध्ये उच्चांक गाठला, विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी बापाकडे पैसा नाही आणि शैक्षणिक कर्ज द्यायला बँका तयार नाहीत, अशा अवस्थेमध्ये सामान्य माणसानं जगायचं कसं? म्हणून हा जनाक्रोश घेऊन 27 तारखेला म्हणजे उद्या सकाळी 11 वाजता इचलकरंजीच्या राजवाडा चौकातून प्रांत कार्यालयावर एक प्रचंड मोठा मोर्चा काढायचा आहे। ज्याला ज्याला महागाईची झळ बसलेली आहे, ज्याला ज्याला हे चाललंय हे बरोबर चाललेलं नाही असं वाटतंय, त्या सगळ्यांनी या मोर्चामध्ये आमच्या महिला भगिनी असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, सर्वसामान्य माणूस असेल, यांनी मोठ्या संख्येनं या मोर्चाला हजर राहावं एवढीच माझी विनंती आहे।